करमाळ्यातील चिकलठाणा येथील उमेश भोसले या मासे विक्रेत्याला गावातील गावगुंडांनी मारहाण केली आणि त्यातच त्याचा मृत्यूही देखील झाला आहे. या घटनेबाबत गुन्हा दाखल करूनही संबंधित आरोपींना अद्याप अटक झाली नाही. याचा निषेध करत अखिल भटका जोशी समाज सेवा संघाच्या वतीने आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे. पाहूयात ही बातमी. करमाळ्यातील उमेश अनंता भोसले यांचा मासे विक्रीचा व्यवसाय आहे. एके दिवशी गावातील दोघे जण रात्री 10 वाजता उमेश अनंता भोसले यांच्या घरी मासे आहेत का अशी विचारणा करायला गेले. त्यावेळी उमेश भोसले यांनी मासे नाहीत असे सांगितले. दरम्यान त्या दोघांनी उमेश भोसले यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान उमेश भोसले यांचा मृत्यू झाला. या घटनेबाबत करमाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून 2 दिवसात आरोपींना अटक न केल्यास अखिल भटका जोशी समाज संपूर्ण राज्यभर मोर्चे काढून रास्ता रोको करेन अशा मागणीचे निवेदन तहसीलदार सुशीलकुमार भेल्लेकर यांना दिले आहे. मालक भोसले हे अपंग आहेत. ते यांचा धंदा आहे मच्छी मार्केटचा. तर काही लोक रात्रीच्या 11 वाजता 2-3 मुलं यांच्या घरी येऊन त्यांना मासे मागितले आणि यांनी नाही दिल्यामुळं यांचे हानमारण केली. इतकी हानमारण केली की पार मरायच्या व्यवस्थेमध्ये इतकी मार केली आणि त्यानंतर ही केस करायला जीवूर ठिकाणी गेले. जीवूरचे शिंदे साहेबांनी ह्यांना उडवडीचे भाषण केलं आणि तुम्ही तुमच्या आपसात मिटून टाका, आमच्याकडे काही येऊ नका. आणि त्यांच्यानंतर ह्यांचे दवाखान्यात गेलं. दवाखान्यात गेल्यानंतर 2 दिवसांनी ते जे हे होतं मारलेलं ते त्याच्यामध्ये दगावले गेले उमेश भोसले म्हणून. आणि हे अपंग आहेत, यांचे 2-3 लेकर आहेत, ह्यांना कसलाही कोणता आधार नाही. तर सरकारने इथल्या पोलीस स्टेशनने करमाळा पोलीस स्टेशनने त्यांना अटक करावं आणि ह्यांना सरकारने प्रत्येकी ह्या कुटुंबांना 1-10 लाख रुपये द्यावं आणि 2 एकर जमीन द्यावं. हीच माझी सरकारला विनंती आहे.